नमस्कार, न्यूज 11 महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. गेले 3 ते 4 दिवस वसई विरारमध्ये विजेचा खेळखंडोबा सुरू आहे आणि लोकांना नक्की कळत नाही की वीज का जाते आहे, नक्की काय समस्या निर्माण झाली आहे. याबाबत बोलण्यासाठी वसई सर्कलचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवालजी आपल्यासोबत आहेत. अग्रवाल साहेबांना आपण विचारणार आहोत की नक्की काय समस्या आहेत. अग्रवाल साहेब नमस्कार. काय प्रॉब्लेम वसई विरारमध्ये सुरू आहे, लोकांना रात्रभर राईट जाण्यापासून लोक प्रॉब्लेममध्ये आहेत. वसईमध्ये पहिला पाऊस पडला 10 तारखेला. 10 तारखेलाच मेन पहिला पाऊस पडल्यामुळे उष्णतेमुळे जे काही इन्सुलेटर होते ते जवळपास 150 इन्सुलेटर वेगवेगळ्या भागात फुटले. त्याच्यामुळे मनवेलपाडा असेल, वसई अर्बन असेल, वाड्यामधला काही भाग असेल, येवर्शेंचा काही भाग होता, अलकापुरीचा भाग होता, ह्या भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. हे योग्य आहे, मान्य आहे. परंतु आमचे सर्व कर्मचारी अधिकारी तात्काळ त्यांनी 10 तारखेलाच रात्री 2 वाजेपर्यंत आपण पूर्ण वीजपुरवठा सुरळीत करून लोकांना वीजपुरवठा सुरू केला होता. तसेच 11 तारखेलासुद्धा पावसामुळे थोडे ब्रेकडाऊन झाले होते, तेही आपण 11 तारखेला रात्रीच सगळे अटेंड करून वीजपुरवठा सुरू केला. ह्या 2 दिवसातच फक्त प्रॉब्लेम होता. 12 तारखेपासून आपल्याकडे वीजपुरवठा कमी प्रमाणात अगदी खंडित झालेला आहे. कुठेही जास्त मेजर ब्रेकडाऊन नाही आहे. LTचे काही इश्यू होते, काही टिकटिंगचे इश्यू होते, तेही आम्ही अटेंड केलेले आहेत आणि कालपासून सगळीकडे वीजपुरवठा अगदी सुरळीत आहे. पण आता परत पुढचे 4 महिने जे पावसाचे आहेत त्याच्यासाठी आपण काय तयारी केली, परत लाईट जाणार नाहीची काय शाश्वती आहे का? सर, फक्त विजेमुळे जी वीज कडाडते त्याच्यामुळे जर का इन्सुलेटर फुटले तर लाईट ब्रेकडाऊन होतो आणि त्या भागातला लाईन जातो. तसंच थोड्याशा पहिल्या पावसाळ्यात फक्त आपला त्रास होतो, एकदा पाऊस 2-3 पाऊस पडले की हा त्रास होत नाही आणि त्यामुळे वीज जात नाही आणि नंतर वीज सेटल होते. आपण आता इन्फ्रास्ट्रक्चरची काय कामं करत आहोत, म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला आपण बोललात की लोड खूप वाढतो तर लोडची काय समस्या आहे आणि इन्फ्राची काय कामं होणार आहेत? वसई विरारची लोड ग्रोथ खूप जास्त आहे. जवळपास आम्ही मागच्या 4-5 वर्षाचा स्टडी केला तर 15-20% लोड ग्रोथ इथे MSEBची आहे. तो हे सगळं विचार करून आपण खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आता डेव्हलप करतो आहे वसई विरारमध्ये. ऑलरेडी आपण 2 नवीन सबस्टेशन, 1 जूचंद्रला आणि 1 पोमनला चालू केलेलं आहे. 2 नवीन सबस्टेशनचं काम, 1 पारनाका आणि 1 शिरगाव, इथे 90% काम पूर्ण झालेलं आहे. 5-10% काम राहिलेलं आहे. ते ह्या महिन्याभरात आम्ही 2 सबस्टेशन चालू करतो आहे. याच्या व्यतिरिक्त अजून आम्ही नवीन 4 सबस्टेशन, 1 जयविजयला, 1 खरवलीला, 1 घोणसाईला आणि 1 आंबाडीला असे प्रपोज केलेले आहेत. त्यांचेसुद्धा टेंडर झालेले आहे. येत्या 6 महिन्यात ते 8 महिन्यात ते सुद्धा सबस्टेशन होतील. हे सगळं जर का इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं, तसंच आपण मेंटेनन्स जे मागच्या वर्षी पाण्यात फिडर पिलर आणि ट्रान्सफॉर्म गेले होते ते जवळपास सगळे उंच घेण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे जेणेकरून ते पाण्यात जाणार नाही आणि ह्यावर्षी तो त्रास होणार नाही. मागच्या वर्षी 100 MA जो सबस्टेशन पाण्यात गेला होता EHV, तोसुद्धा आम्ही नवीन बाजूला त्याच्या नवीन सबस्टेशन तयार करून त्याच्यावर लोड शिफ्ट केलेला आहे. अशी सगळी प्रिकॉशन घेऊन जवळपास 60-70 कोटी रुपयात वसई विरारमध्ये आपण ह्या वर्षभरात खर्च करणार आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर, जेणेकरून इथलं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगला डेव्हलप होईल आणि 5-10 वर्ष इथल्या लाईटचा कुठलाही इश्यू राहणार. आपण अधिकारी आपले फोन उचलत नाही, त्याबद्दल आपण काल मीटिंग घेतली आहे, काय आपण आदेश दिलेत? बऱ्याच ग्राहकांकडनं असं तक्रार येते की अधिकारी लाईट जाते तेव्हा फोन उचलत नाही. ह्याच बेसवर आम्ही सगळे काल आमचे सेक्शन इंजिनियरपर्यंत, जवळपास 57 सेक्शन इंजिनियर आपल्या वसई विरारमध्ये आहे, सगळ्यांची एक आपत्कालीन बैठक घेतलेली आहे. सगळ्यांना सक्त ताकीद देण्यात आलेली आहे की कुठल्याही ग्राहकाचा फोन जो कोणी अधिकारी उचलत नाही त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात ॲक्शन घेण्यात येईल आणि सगळ्यांना अलर्ट करण्यात आलेलं आहे. तसेच नाईट शिफ्टलाही सगळ्यांना राऊंड घेण्यासाठी आपण आदेश दिलेले आहे. ज्या भागात वीज पुरवठा खंडित होईल तिथे तत्काळ आमचे माणसं जाऊन इमिजिएट तो दुरुस्त करतील आणि आता याच्यापुढे जर का कोणी फोन उचलला नाही त्याच्यावर आम्ही नक्की ॲक्शन घेणार आहोत. साहेब, एक अशी एक भुयारी लाईन जी आहे त्याचा 300 करोडचा काही प्रस्ताव आहे, त्याची काय स्थिती आहे? समुद्रकिनाऱ्याचा जो एक प्रोजेक्ट होता, समुद्रकिनाऱ्याची भुयारी लाईनचा इथे DPR सबमिट झालेला होता सेंट्रल गव्हर्नमेंटला. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंट एक प्रायोगिक तत्वावर फक्त आता 7 पाडी जो आपल्या जिल्ह्यातला भाग आहे, 7 पाडी पालघरमध्ये येत होतो, तिथे 17 कोटी मंजूर केलेले आहे आणि ते आता काम सुरू होणार आहे. ते प्रायोगिक तत्वावर राहणार आहे. ते जर का सक्सेस झालं तर पूर्ण भुयारी आपण समुद्रकिनाऱ्याची जी लाईन आहे इथे विंड प्रेशर खूप जास्त मोठ्या प्रमाणात असते आणि वीज पुरवठा खूप खंडित होतो. जसं अर्नाळ्याचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, अर्नाळा कळंब हा जो भाग आहे तो भाग आपण त्याच्यात डेव्हलप करणार. एक प्रश्न विचारतो, आपण SMS ची सिस्टीम चालू केली, आपल्या वसई तालुक्यात किती वीज ग्राहक आहेत आणि लाईट येणार आहे किंवा जाणार आहे जी काही सूचना आहे ती कशी पोहोचवण्याची काय पद्धत आहे? आपण जसंही कुठला फिडर ब्रेकडाऊन झाला किंवा जिथे लाईट जाणार असेल तिथे आमचा सेक्शन इंजिनियर, आमच्याकडे एक मोबाईल ॲप आहे त्याच्यामध्ये एक किती वाजता वीज पुरवठा खंडित झाला आणि तो 22 त्याला किती वेळ लागणार आहे, 2 तास 3 तास ते काम करायला, 1 तास हे फीड करतो. तो जसं मोबाईल ॲपमध्ये फीड करतो तसं त्या फिडरवर जितके ग्राहक असतात त्यांना सगळ्यांना SMS जातो. आपल्या वसई वसई सर्कलमध्ये जवळपास 8,56,000 ग्राहक आहे. परंतु अजूनही काही ग्राहकांनी आपले मोबाईल नंबर रजिस्टर केलेले नाही. आम्ही पुन्हा वारंवार विनंती करतो ग्राहकांना की मोबाईल नंबर द्या. तर सगळ्या ग्राहकांना विनंती असेल की त्यांनी आपले मोबाईल नंबर 100% आमच्याकडे रजिस्टर करावा, जेणेकरून वीज खंडित होण्याचा SMS, रिडिंगचा SMS, रिडिंगचे फोटो,
बिलाचे फोटो, बिलाचा SMS, भरपूर सुविधा आम्ही मोबाईल ॲपवर आता आणलेल्या आहे. ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आम्ही ऑनलाईन केलेल्या आहे. इव्हन तुम्हाला नवीन कनेक्शन पाहिजे असेल तेही ऑनलाईन आहे, तुम्ही मोबाईल ॲपमधून तेही भरू शकताय. तर सगळ्यांना विनंती की आपले मोबाईल नंबर रजिस्टर करा किंवा बदलले असेल ते चेंज करून घ्या. एक शेवटचा प्रश्न तो, वसई तालुक्यातील वीज ग्राहकांना आपण काय आश्वासन द्याल की आता त्यांना या जी विजेची समस्या त्याला तोंड द्यावं लागेल की त्याला दिलासा मिळेल? दिलासा नक्की मिळेल सर. मागच्या वर्षी जितका वीज पुरवठा खंडित झाला त्याच्यापेक्षा नक्की आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. रात्रंदिवस आमची सगळी टीम लाईनवरच आहे आणि कुठे वीज पुरवठा खंडित झाला तर आम्ही तात्काळ ती दुरुस्त करतो आहे. नक्की याच्यातून आम्ही दिलासा देण्याचा 100% प्रयत्न करू सर. हे होते दिनेश अग्रवालजी, वसई तालुक्यातील महावितरणचे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत आणि त्यांनी स्वतः जातीने वीज वितरण व्यवस्थेमध्ये जे काही बिघाड आणि दुरुस्ती करायचे त्याच्यामध्ये लक्ष घातलं आहे आणि त्यांनी निश्चितपणे लोकांना एक शब्द दिला आहे की जास्तीत जास्त अधिक असा सुरळीत वीज पुरवठा राहील यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, वसई.